आज आपण या व्हिडिओमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. आपण एक गाईड घेतलेला आहे, या गाईडचं नाव आहे सागर. आले सर्व, तुमचा ग्रुप आला ना? तुमचा आला आहे सर्व ग्रुप, सर एकत्र. ओके, किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे बेटावरती जो किल्ला बांधतात त्याला दुर्ग असं म्हटलं जातं. तुम्ही याला जलदुर्ग असं देखील म्हणू शकता. किल्ला बांधण्यापूर्वी या ठिकाणी एक बेट होतं. हा जो संपूर्ण किल्ला आहे तो कुर्टे बेटावरती बांधण्यात आला. स्वतः छत्रपती शिवाजीराजांनी हा किल्ला बांधून घेतला. या किल्ल्याचे जे इंजिनियर होते ते हिरोजी इंदुलकर होते, ज्यांनी हा किल्ला बांधून झाल्यानंतर शिवाजीराजांसाठी रायगडचं बांधकाम सुद्धा करून दिलं. हिरोजी इंदुलकर त्यांनीच संपूर्ण किल्ला बांधला. या किल्ल्याचा टोटल परिसर हा 48 एकरचा आहे. जर समुद्रामध्ये जेवढे देखील सागरी किल्ले आपण बघतो त्यातील सर्वात मोठा किल्ला आहे. 48 एकर टोटल परिसर आहे आणि याची जी तटबंदी आहे जो कठडा आहे तो जवळपास 3.5 किलोमीटरची तटबंदी आहे. तटाची उंची 40 फूट आहे आणि 7 ते 8 फूट रुंदीला आहे. हा पूर्ण किल्ला बांधण्यासाठी 1 कोटीहून सोन्याची नाणी एवढा मोठा खर्च सुद्धा त्यावेळेस करण्यात आला. राजांचं चलनी नाणं आपण होडमध्ये मोजतो, 3.5 ग्रॅमचं एक सोन्याचं नाणं अशी 1 कोटी नाणी वापरलेत संपूर्ण किल्ला बांधकामासाठी. आता हा किल्ला बांधण्यामागचा मुख्य हेतू काय होता की शिवाजीराजांना आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हणतो. आपल्या भारताची जी आरमारी जहाजं होती त्या जहाजांच्या सुरक्षेसाठी म्हणून त्यांनी हा किल्ला बांधला होता. हे त्यांचा किल्ला बांधण्यामागचं मुख्य कारण होतं. आता या ठिकाणी तुम्ही जे पुढे मंदिर बघणार आहात हे छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर आहे. संपूर्ण भारतातलं शिवकालीन असं हे राजांचं एकमेव मंदिर जे 17व्या शतकामध्ये बांधलं गेलं. आपल्या राजांचे 2 नंबर मुलगे छत्रपती राजाराम महाराज त्यांनी या ठिकाणी त्यांचं मंदिर बांधलं. शिवाजीराजांचा मृत्यू झालाय 3 एप्रिल 1680 मध्ये. त्यानंतर जवळपास 15 वर्षांनंतर म्हणजे 1695 मध्ये हे मंदिर बांधण्यात आलं. मंदिराच्या आतमध्ये राजांची जी मूर्ती आहे ती वेषांतरणामध्ये आहे, म्हणजे त्याला कोळीचं वेषांतरण म्हटलं जातं. मूर्तीला दाढी मिशी नाही आहे. मूर्तीच्या कमरेमध्ये कमरपट्ट आहे, हातामध्ये कडं आहेत, पायामध्ये तोडं आहेत, डोक्यावरती चंद्राची कोर आहे. अशी अर्धपद्मासनात बसलेली दगडी मूर्ती आहे आतमध्ये. आणि या मूर्तीवरती पोशाख झिरोटोप आणि मुखवटा बसवलाय. राजांचं मंदिर असल्यामुळे मुखवट्याला दाढी मिशी ठेवली आहे जेणेकरून बाहेरून येणाऱ्या बघणाऱ्यांना पटकन लक्षात यावं यासाठी. या मंदिराचा जो बाहेरचा सभामंडप दिसतो हा 1906-07 मध्ये बांधलाय. त्याला खर्च झालाय फक्त 3,850 रुपये. एवढ्या खर्चामध्ये संपूर्ण बाहेरचं बांधकाम करून त्यावेळेस पूर्ण केलं. छत्रपतींच्या मंदिरामध्ये प्रत्येक सण उत्सव साजरा केला जातो, म्हणजे रामनवमी, शिवजयंती, गोकुळाष्टमी, नवरात्र, कार्तिकी एकादशी, गुढीपाडवा, त्याचप्रमाणे मोहरम असा प्रत्येक सण राजांच्या मंदिरामध्ये साजरा होतो. शिवाजीराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली होती, त्यामुळे प्रत्येक जाती धर्माचे सर्व सण उत्सव मंदिरामध्ये साजरे केले जातात. मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन या, फक्त मूर्तीचा फोटो काढू नका. जर फोटो हवा असेल तर बाहेर एक फोटो ठेवला आहे मूर्तीचा, त्याचा तुम्ही फोटो काढू शकता. पटकन जाऊन या, जाऊन या, पाहू नका. आता आपण आलेलो आहोत महादेवाच्या मंदिराच्या इथे. सागर आपल्याला ही माहिती सांगणार. येत्या वेळी तुम्ही सर्व घर वगैरे बघितलात ना, सर्व इथे राहणाऱ्या फॅमिलीजची घरं आहेत. त्या किल्ल्यामध्ये एकूण 18 फॅमिलीज आहेत. त्यांच्या किल्ल्यावरती 12वी पिढी चालू आहे. सर्व 12 पिढ्यांपासून या ठिकाणी राहत आहे. तर छत्रपतींचं जे तुम्ही मंदिर बघितलं त्या मंदिरामध्ये पूजा अर्चा वगैरे करणाऱ्या सर्व फॅमिलीज आहेत. म्हणजे मंदिरात पूजा वगैरे करणे, दर सोमवारी मंदिरामध्ये पालखी असते, त्या पालखीला खांदा वगैरे धरणे, निशाणी वगैरे धरणे, असे वेगवेगळ्या कामांसाठी वस्ती या ठिकाणी ठेवलेली आहे. जे 12 पिढ्यांपासून या ठिकाणी राहत आहेत, राजांच्या मंदिरामध्ये सर्व सेवा वगैरे करत आले, या सर्वांचा मोबदला म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे लोकांना मानधन दिलं जातं. प्रत्येक फॅमिलीला वर्षाचे 250 रुपये देते आपलं गव्हर्नमेंट मानधन म्हणून. वर्षाचे 250 रुपये भेटतात त्यांना अजून. या ठिकाणी आपल्या महादेवाचं मंदिर बघायचं आहे. राजा आपले शिवभक्त असल्याकारण प्रत्येक गडकिल्ल्यावरती शंकराचं मंदिर आपल्याला नेहमी बघायला भेटतं. या मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक विहिरीसारखा आकार दिसेल, ज्या विहिरीमधून भुयारी मार्ग काढलेला आहे. हा जो मार्ग आहे तो या किल्ल्यावरून 8 किलोमीटर अंतरावरती मालवणमध्ये एक ओझर म्हणून गाव लागतं, त्या ठिकाणी हा मार्ग बाहेर निघतो मालवणच्या ओझर गावामध्ये.
बाहेरून बघून आपल्याला हे मंदिर वाटतं, म्हणजे शत्रूची दिशाभूल करता यावी, त्यांना हा जो मार्ग आहे तो कळू नये यासाठी मंदिराच्या आतमध्ये मार्ग जो आहे तो काढण्यात आला. आता हा मार्ग ब्रिटिशांनी बंद केला, जेणेकरून येणाऱ्या पुढील पिढीने जर स्वातंत्र्यासाठी युद्ध केली तर या मार्गाचा उपयोग करून किल्ला ते जिंकू शकत होते, म्हणून हा जो मार्ग होता तो त्यावेळेस बंद करण्यात आला. मग त्यावेळेपासून हा मार्ग बंद स्थितीमध्ये आहे, पूर्ण समुद्राच्या खालनं पाण्याखालून जाणारा हा मार्ग त्यावेळेस काढला 8 किलोमीटर. आपली एक साईड जरा, या साईडच्या बाजूने जाणारा मार्ग आहे. ही जी भिंत दिसते आहे ना, त्या खालच्या साईडला दगड लावून हा मार्ग बंद करण्यात आला. कुठल्या साईडला? या साईडच्या बाजूला हेतू मार्ग झाले. हे जे लहान लहान दगड दिसत आहेत ना, या दगडावरून त्याच्याकडे सैनिक जायचे, खालती उतरायचे. हे जे होल लावलेले दगड दिसत याच्यामध्ये मशाले वगैरे अडकवले जायचे. सिमेंटची कडा हे नंतर केलेलं बांधकाम आहे, आधीचं बांधकाम हे एवढंच असायचं. त्यामुळे वरून त्याला फळी वगैरे टाकून ते बंद करून ठेवायचं, जेणेकरून बाहेरून बघणाऱ्यांच्या हा मार्ग लक्षात येत नव्हतं. आता आपण विहिरींची माहिती घेणार आहोत. या ठिकाणी गोड पाण्याची विहीर आहे. या किल्ल्यावरती एकूण 3 विहिरी आहेत, ज्याचं पाणी अजूनही पिण्यासाठी वापरलं जातं. त्यापैकी या ठिकाणी एक विहीर आहे, एकदा पलीकडच्या साईडला एक विहीर आहे, पुढे अजून एक विहीर आहे. या तिन्ही विहिरींना त्यावेळेस नावं देण्यात आली होती. या विहिरीला दूध विहीर म्हटलं जातं, त्या विहिरीला साखर विहीर आणि पुढे दही विहीर आहे. तर दूध, साखर, दही, तूप आणि मध म्हणजे आपण पंचामृत मानतो. मग या विहिरींना त्यावेळेस ही नावं देण्यात आली, कारण किल्ल्याच्या चारही बाजूने समुद्राचं खारं पाणी आणि मधी गोड पाण्याच्या विहिरी आहेत, म्हणाला पंचामृताची उपमा दिली गेली. त्या या विहिरींचं जे बांधकाम केलंय ते पाणी अडवा पाणी जिरवा, म्हणजे ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो, या टेक्निकचा वापर करून या विहिरींचं बांधकाम त्यावेळेस करण्यात आलं. त्यावरून बघून आपल्याला मोठं वाटतं, आता विहिरीच्या आतमध्ये एक लहान विहीर बांधलेली आहे. यामुळे काय होतं की ज्या वेळेला सूर्यप्रकाश असतो, सनलाईट असते, त्यावेळी सनलाईट डायरेक्ट पाण्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत नाही, पाणी जास्तीत जास्त दिवस साठून राहतं. तसंच बांधकामासाठी असं दगड वापरलाय विहिरीला, याला चिरा दगड म्हटला जातो, किंवा याला पोरस रॉक किंवा लॅटराइज स्टोन असं म्हणतात. त्याला बरीच सारी छिद्र आहेत बघा. यामुळे काय होतं की आजूबाजूला जे साठलेलं पाणी असतं, हे पाणी या छिद्रांवाटून घेऊन स्वच्छ होऊन साफ होऊन ते पाणी विहिरीला भेटत राहतं. त्यामुळे हा जो दगड आहे तो बांधकामासाठी वापरलाय. आतल्या ज्या 18 फॅमिलीज आहेत त्या अजून सुद्धा याच विहिरींचं पाणी वापरतात पिण्यासाठी. आता त्यावेळेस कसं होतं, ज्यावेळेला ह्या पेटावरती किल्ला बांधायचं ठरवलं, त्यावेळेला पहिल्यांदा गोड्या पाण्याच्या विहिरी खोदल्या गेल्या आणि नंतरच किल्ला बांधला होता. कारण किल्ल्यावरती जर पाणी नसेल तर किल्ला बांधून काही उपयोग नव्हता, त्यामुळे पहिल्या विहिरी खोदण्यात आल्या होत्या. या ठिकाणी एक विहीर आहे, त्या साईडला सुद्धा एक विहीर आहे, त्या विहीर पाहून घेतो. आणि खर ही विहीर आहे साखर विहीर.
ठिकाणी आपल्याच्या दोन पडलेल्या भिंती दिसतात बघा. ही राजवाड्याची इमारत होती, शिवाजी राजांचं ज्या किल्ल्यामध्ये राहायचं ठिकाण होतं ते या ठिकाणी होतं. त्या राजवाड्याच्या दोनच फक्त पडलेल्या भिंती शिल्लक राहिल्या. हा पूर्ण राजवाडा जो होता त्या वेळेला पाडण्यात आला. आता राजांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 373 गडकिल्ले आहेत. त्यापैकी रायगड हा त्यांची राजधानी होती. राजगड सुद्धा काही वर्ष राजधानी होती. त्या किल्ल्यांवरती शिवाजीराजा जास्त वेळ राहिले, परंतु रायगड राजगडवरती सुद्धा त्यांचा राजवाडा सभामंडप वगैरे आपल्याला पाहायला भेटत. आपल्या महाराष्ट्रामध्ये असा एकही किल्ला नाही ज्या किल्ल्यावरती राजांचा राजवाडा असेल, सभामंडप असेल, इतिहासस्थान असेल. या सर्व इमारती ब्रिटिशांच्या काळामध्ये तोडण्यात आल्या. या सर्व इमारती तोडण्यामागचं कारण काय होतं की ज्या इमारती होत्या या स्फूर्तीदायक इमारती होत्या. म्हणजे आपल्या मराठ्यांचा जो इतिहास आहे हा इतिहास पुढील पिढीपर्यंत जाऊन त्यापासून पिढी प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यासाठी वगैरे लढाया करून येते यासाठी या इमारती त्यावेळेस पाडण्यात आल्या. आता तुम्ही उत्तर दक्षिण भारत जर बघायला जर मैसूरचे पॅलेस वगैरे बघाल, राजस्थानी राजांचे जर इमारती बघाल ज्या अजूनही जशाच तसे आहेत, तिकडचे बरेच राजा हे ब्रिटिशांकडे सरेंडर झाले. त्यावेळेला मांडलिक झाले आणि मांडलिक झाल्यामुळे त्यांच्या सर्व इमारती ह्या चांगल्या स्थितीमध्ये ठेवण्यात आल्या. महाराष्ट्र संस्थान लढत होतं, कोणी शरण द्यायला तयार नव्हतं. आपल्या महाराष्ट्राला हरवण्यासाठी युद्ध करून त्यांना फायदा झाला नाही, तर त्यांनी डिवाइड अँड रूल पॉलिसीचा वापर केला. म्हणजे त्याला आपण डर्टी पॉलिटिक्स म्हणतो, अंतर्गत वाद वाढवायचे आणि त्याचा फायदा नंतर ब्रिटिशांनी उठवला. आणि अशा रीतीने भेटल्यामुळे पुढील पिढी पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढू नये यासाठी ही प्रेरणास्थानं त्यावेळेला तोडली गेली. त्यामुळे राजांच्या कोणत्याच किल्ल्यावरती तुम्हाला राजवाडा, सभामंडप, इतिहासखाना वगैरे पाहायला भेटत नाहीत. या सर्व इमारती ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यावेळेस तोडण्यात आल्या. त्याचं एंट्रन्स फक्त शिल्लक झालं, बाकी आपली पूर्ण इमारत जी आहे ती पडून गेली आहे. आता ही जवळपास 1000 ते 1200 स्क्वेअर फीटमध्ये होती फक्त. मंदिर आहे, राजांची कुलदेवता आहे. राजा ज्यावेळेस देखील युद्धावरती निघायचे ते सर्वप्रथम भवानी मातेचं दर्शन घ्यायचे, नंतरच युद्धावरती जायचे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला भवानी मातेचं मंदिर नेहमी बघायला भेटतं. त्या मंदिराच्या आतमध्ये जाऊ म्हणजे तुम्ही मूर्ती बघाल, ही जुनी मूर्ती आहे, बाकी मंदिराचं नवीन बांधकाम केलं. आतील मूर्ती ही एका दगडामध्ये कोरीव काम केलेली आहे, चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या एका हातामध्ये तलवार आहे, एका हातामध्ये त्रिशूल आहे, एका हातामध्ये ढाल आहे आणि एका हातामध्ये परळ आहे. अशा प्रकारे ही मूर्ती आहे. इथे गोंधळ आणि नवरात्र हे दोन्ही वार्षिक सण उत्सव मंदिरामध्ये साजरे होतात. देवीची दररोज सकाळच्या वेळेला पूजा केली जाते, संध्याकाळच्या वेळेला पूजा उतरवली जाते. आतमध्ये जाऊन या, दर्शन घेऊन या. आता आपण चाललो आहे टहाल बुरुज बघायला, त्याची माहिती आपल्याला सागर देणार आहे. जाऊयात आपण. समोर जो दिसतोय हा एक टहाल बुरुज. पाच साडेपाच सहाची वेळ झालेली आहे. सनसेट, खूप सुंदर असं वातावरण ह्या किल्ल्यावर निर्माण झालेलं आहे. वरतून तुम्हाला सनसेट बघायला इथे बरेचसे लोक जमलेली. Okay.
डान्स. या ठिकाणी टेहळणी पुरुष त्यावेळेला पहाऱ्या ठेवायचं ठिकाण असायचं, म्हणजे शत्रूंची ज्या कुठी वगैरे असायच्या त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी पुरुष म्हटलं जायचं. ते आपला भगवा झेंडा नेहमी पडकत असायचं. 26 जानेवारी 15 ऑगस्ट आणि 1 मेला झेंडा लावतात, बाकी भगवा झेंडा एंट्रन्स वरती लावला जातो. आणि या बुरुजाचा मुख्य उपयोग म्हणजे युद्धाच्या वेळेस सर्व जे सैनिक त्यावेळेला असायचे आपल्या किल्ल्यावरती त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्याचप्रमाणे ते युद्ध ऑपरेट करण्यासाठी अशा उच्च जागेचा वापर त्यावेळेस केला जायचा. किल्ल्याला एकूण 27 ठिकाणी बुरुज आहे. तटबंदी बघतेवेळी आपल्याला जे सर्व हाफ सर्कल दिसतील ते सर्व बुरुज आहे. आणि पूर्ण तटबंदी सरळ बांधली नाही आहे, वळण वळण देऊन भिंत बांधली आहे. यामुळे काय होतं की जे लाटांचा जो मारा आहे तो डायरेक्ट येऊन एकाच जागेवरती होत नाही, वेगवेगळ्या भागांवरती डिवाइड केलं जातं. असे वळण वळण देऊन बांधकाम त्याचे करण्यात आले. हे किल्ल्यावरचा सर्वात उंच बुरुज आहे. त्याच्या गॅप दिसत आहे, त्याच्यामध्ये पूर्वी तोफा वगैरे ठेवल्या जायच्या शत्रूंवरती हल्ला करण्यासाठी. पाहून घ्या, सनसेट सोबत फोटो वगैरे काढायचे तर काढून घ्या पटकन. मग सगळं टॉर्च मारून बघा, आता दिसणार नाही तुम्हाला. जाऊन त्यांना पाठवतो मी आले की तुम्ही जाऊन वेळ काढू नका. पुढे आता आपण महाराजांचा पायाचा ठसा आणि हाताचा ठसा हे बघणार आहे. ही आहे वरची तटबंदी. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर, खूपच सुंदर दृश्य आहे. चला अंधार पाडायचं आहे, आपण महाराजांचा ठसा बघून घेऊ. गाडाचा बाहेरचा परिसर, हा गाडाचा बाहेरचा परिसर खूप सुंदर दिसतो. बघा महाराजांचा ना पुढे चांदीचे आरसाय पासवर्ड काय राहत. अशा प्रकारे तुम्ही गडाची माहिती पूर्ण तुम्हाला भेटलेली आहे. जय भवानी, जय शिवाजी.